पहिलं षटक असणार आहे. पुढे एक अनुभवी फलंदाज आणि पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन्स ट्रॉफीचा मालिकावीर होऊन गेल्या वर्षी ज्यानं ज्या चषकावर नाव कोरलं असा संकेत गोळे. हार्ड हिटर म्हटलं जातं. विक्रम धनावडे नॉन स्ट्राईकला आहे. स्ट्राईक आहे संकेत धनावडे, सॉरी संकेत गोळे. एक जावली क्रिकेट असोसिएशन मधलं एक मोठं नाव आहे. एक बोलबाला आहे, एक दहशत आहे या फलंदाजी गोलंदाजांवर. आणि समोर गोलंदाज आहे सूरज, एक अनुभवी गोलंदाज, उंचा पोरा गोलंदाज. मगाशी पाहिजे तो चांगली अतिशय उत्तम अशी गोलंदाजी केली होती. पहिला चेंडू, पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, चेंडू जातोय वाईड. पुन्हा एकदा चेंडू जातोय वाईड, लगातार दोन वाईड. फुलटॉस चेंडू होता, समाचार घेता आला नाही, परंतु चेंडू वाईड होता. दरम्यान दोन धावा, दोन वाईट चेंडूच्या दोन धावा करंजी संघाच्या खात्यामध्ये. बरोबर फायटर्स पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट पाहूया काय होतंय. चेंडू जातोय सीमारेषेकडे, परंतु चांगलं क्षेत्रक्षण म्हणावं लागेल. दोन धावा आल्यात या चेंडूवर. धावसंख्या धावून पोहोचली चारवर. पहिला चेंडू झालेला आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हो हो सुरेख, सुरेख क्षेत्ररक्षण, स्वतःला सावरत अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केले इथं. धावसंख्या धावपूर्वी सहावर. आज दोन्ही चौकार अडवलेत या क्षेत्ररक्षकांना. नाव काय? आदित्य बेलोशे. एक चांगले क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, कारण दोन्ही चौकार अडवलेत. अतिशय चांगलं चतुर्सूत्र असं म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षण आताचा घसरला होता, तरी सुद्धा त्यानं बॉल सोडला. एक सुंदर फटका, परंतु जातो डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या धावून पोहोचली सात, बिनबाद सात. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. तीन चेंडू झालेले, तीन चेंडू मध्ये सात धावा. संकेत गोळे वैयक्तिक पाच धावा. हो सुरेख चेंडू, आणि सुरेख अशा रीतीने डिफेन्स केलाय आणि एक धाव घेतली. दरम्यान आता स्ट्राईक वर आलाय तो विक्रम. धावसंख्या धावून पोहोचली आठ वर. पहिलं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा लेक्समच्या बाहेर असणार चेंडू. चेंडू जातोय वाईड. धावसंख्या धावून पोहोचली नऊ. फुलटॉस चेंडू, फुलटॉसला माफी नाहीये. आणि हा येतो या सामन्यातील पहिला षटकार विक्रमच्या माध्यमातून. धावसंख्येला झर्रक नाकार आलेला आहे. धावसंख्या धावून पोहोचली पंधरा, बिनबाद पंधरा. पहिलं षटक प्रगती पतारो. चला पुढचा चेंडू. पुन्हा एकदा विक्रम धनावडे तोंड देतील. पुढला मोठा फटका येण्याचा प्रयत्न आणि इथं मिसअंडरस्टँडिंग झालेला आहे. तसं पाहिलं तर हे मोठं जीवदान म्हणावं लागेल विक्रमला. धावसंख्या स्थिर, धावसंख्या पंधरा. दरम्यान पहिलं षटक संपलं आहे. पॉवर प्लेचं, पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात पंधरा धावा घेतलेल्या आहेत बर्नर फायटर संघानं. ही रिस्क होती, कारण चेंडू सरळ फिल्डरच्या हातामध्ये होता. संकेत गोळ्यांनी विक्रमला माघारी फिरवलं आणि विक्रम सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचला. दरम्यान विनोद धाड जिथं आहे त्यांना विनंती असेल की जर असं फलंदाजाला पाणी लागलं तर नेऊन देत जा. तुम्ही आयोजक आहात, तुम्हाला अधिकार आहे.
चला सामन्याला सुरुवात होऊ द्या. दुसरा षटक घेऊन आलाय मला वाटतं जयेश कर्णधार, स्वतः फलंदाजी करत आहे. तर संकेत धावसंख्या आहे ती 15, त्यामध्ये 3 चेंडू वाईड होते. 7 धावा 6 धावा संकेतच्या खात्यात, 6 धावा विक्रमच्या खात्यात. आणि पुन्हा एकदा मोठा फटका स्टेजच्या दिशेने मारला, पाहूया काय होतंय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय तिथं, बरोबर एक धाव पळून काढते यशस्वी. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल प्रतीकच्या माध्यमातून. सकाळपासून आपण पाहतोय की सनपाणी संघाने चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं, त्याच्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर त्यांनी तिसऱ्या फेरीमध्ये मजल मारली होती. हो सुरेख चेंडू, सुरेख चेंडू, नाही चेंडू जातोय डॉट. धावसंख्येमध्ये कोणताही फरक नाही, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16. चार षटकाच्या या सामन्यामध्ये कमीत कमी 40 धावांचं आव्हान असणं तेवढंच गरजेचं आहे. आपण लावता चेंडू दरम्यान चेंडू डिक्लेअर झोन मध्ये, एका धावीची भर, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 धावा. याच दरम्यान या स्पर्धेला भेट देण्यासाठी मातेगावचे सामाजिक कार्यकर्ते शंकरदादा यांचे आगमन झालेलं आहे. आयोजकांच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. दरम्यान चांगला चेंडू निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या झाली ती 17. सुंदर फटका आहे, पाहूया काय होत आहे. एक धाव पळून काढले, दुसरा धावीचा प्रयत्न होणार नाही कारण चेंडू. ओहो एका धावेचं रूपांतर 3 धावांमध्ये केलंय. कोणत्याही प्रकारचा एवढा थ्रो करण्याची गरज नव्हती. नॉनस्टॅक धाव थ्रो केला असता तर 2 धाव वाचल्या असत्या. दरम्यान षटकाची सांगत होती धावसंख्या होती ती 20. षटक संपलंय, धावसंख्या झाली 20. अतिशय माफक गोलंदाजी केली जयेशनं, फक्त 5 धावा दिल्यात. दोन षटकाच्या सामन्यानंतर धावसंख्या झाली ती 20. अरे सेक्टर 16 मे वसुंधरा डेरी आहे ना, उधर जाओ. बॉलर बॉलर सौरभ धनावडे गोलंदाजीसाठी आलाय. सौरभ धनावडे आपला पहिले षटक, वैयक्तिक पहिलं, संघाचं तिसरं. पुढे संकेत गोळे. हो सुरेख चेंडू आणि एक मिनिट कॉल करणे गेले बोलतो आपण. हॅलो डॉग चेंडू येतोय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता संकेत, परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये काय बॉल आलेला नाहीये, मिस झालाय आणि निर्धाव चेंडू होतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. धावसंख्येत एका धावीजीवर, धावसंख्या पोहोचते 21 वर. दोन चेंडू झालेले या षटकातले. पुन्हा एकदा डिफेन्स पद्धतीनं चेंडू खेळलाय. संख्येतला स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न होता हा. धावसंख्येत एका धावीजीवर, धावसंख्या 22 वर.
अजूनही या षटकातील तीन चेंडू बाकी आहेत. फुलटो चेंडू हवेत आहे, चेंडू पहिला काय होत आणि हा सोपा झेल एक मोठी विकेट संकेतला बाद करण्यात यश मिळवलंय. धाव संख्या आहे ती 22. अतिशय चांगली गोलंदाजी करतोय तो सौरभ, एक मोठा खेळाडू बाद करण्यात यश मिळवलंय सौरभनं. पाहूया आता फलंदाजीसाठी कोण येतोय. अक्षय गोळे, संकेत गोळे यांचे बंधू अक्षय गोळे. अक्षय गोळे नवीन फलंदाज. धाव संख्येला आकार देणे गरजेचं आहे कारण आतापर्यंत धावा झालेत फक्त 22. चौथा तिसरा षटक प्रगती पथावर आहे. चार चेंडूचा खेळ झालेला आहे. पुन्हा एकदा सुंदर चेंडू परंतु वाईट, अंपायरचा इशारा येतो वाईट चेंडू. एका धावीची भर, धाव संख्येवर पोहोचली 23 वर. एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय, तिथं मिसफील्ड होते, मिसफील्डचा परिणाम एका धावेत झालेला आहे. एका धावेच्या जागी दोन धावा, धाव संख्या जाऊन पोहोचल्या ती 25. एक बाद 25. अक्षय गोळ्याच्या बॅटमधून हा फटका होता. पुन्हा एकदा मोठा फटका, पाहूया काय होतंय. अरे अरे हा झेल सुटलेला आहे, झालेला झेल सोडलाय. दरम्यान दोन धावा, धाव संख्या दोन पोहोचली 27. एक सोपा झेल होता, कोणत्याही प्रकारची हालचाल करायची गरज नव्हती. चेंडू अलगत त्याच्या जवळ आला होता परंतु आदित्यला झेल कलेक्ट करता आला नाहीये. चला शेवटचं षटक, धाव संख्या 27. आता इथून पुढे हे शेवटचं षटक असणार आहे, पाहूया किती धाव होतील. प्रतीक वर्ग बिंगो, चला सामन्याला सुरुवात होऊ द्या. वेळ घेऊ नका करंजी संघ, तुम्हाला पण विनंती आहे. धाव संख्या आहे 27, चेंडू राहिलेत 6 भाऊ. पाहूया त्या 6 चेंडू मध्ये किती धाव संख्या उभारतोय तो करंजी संघ. एक षटकार आलेला आहे विक्रमच्या बॅट मधून, आता बॅट तळपावं लागेल कारण तो स्कोर जर करायचा तर आपल्याला आपल्या बॅटला बॅटची जादू दाखवावी लागेल. हो सुरेख चेंडू आणि कोणत्याही प्रकारची धाव नाही. धाव संख्या स्थिर आहे, धाव संख्या आहे 27. एक गडी बाद 27, संकेत गोळे यांची विकेट, महत्वाची विकेट टिपली. पुन्हा एकदा
ही धाव विक्रमला आपली विकेट गमावावी लागली. आता कोण आला? विशाल भिलारे नवीन फलंदाज. विशाल भिलारे 27 धाव. अंपायर तो जर आउट असेल तर नॉन स्ट्रायकर फलंदाज बॅटिंगला गेला पाहिजे. नॉन स्ट्रायकरचा फलंदाज बॅटिंगला गेला पाहिजे. स्ट्राईकला अक्षय. दरम्यान एक धाव पळून काढले, दुसरा धावचा प्रयत्न होतो का पाहायचा. दुसरी धाव कर घेण्याचा प्रयत्न, परंतु चुकीचा थ्रो. दरम्यान धावसंख्या ने दोन ने वाढली, 29 होते धावसंख्या. तीन चेंडू झालेले आहेत आतापर्यंत, धावसंख्या 29. तीन चेंडू मध्ये काय होत आहे. आणि हा मोठा फटका येतोय का पाहूया काय होत आहे. आणि हा चेंडू जातोय सीमारेषे पार, 6 धावांसाठी युट्यूबला मानवंदना. धावसंख्या जाऊन पोहोचली 35, एक सन्मानजनक धावसंख्या आता कुठं दिसायला लागलेली आहे. अजूनही दोन चेंडू बाकी आहेत. बोलाई आंबेघर संघ आपली उपस्थिती दाखवायचे. विकास संघ आलेला पुन्हा एकदा मोठा फटका आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषेपार. अक्षयच्या बॅट मधून येतोय हा षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली 41 वर. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर असणार आहे. चला घ्या बॉल घ्या आणि चालू करा. अंपायर कडे पण एक बॉल आहेच ऑलरेडी. शेवटचा चेंडू धावसंख्या 41. पाहूया शेवटचा चेंडूवर किती धावा होत आहेत. हो सुरेख चेंडू आणि फलंदाज होतोय तो बाद. 41 धावा धावसंख्येचा पटलावर आणि 42 धावांचा आव्हान असणार आहे. चला करंजी संघ ताबडतोब शेवटच्या षटकामध्ये जे आलेले दोन षटकार होते त्यांनी धावसंख्येला आकार दिलाय. कारण 21 चेंडूचा खेळ झाल्यानंतर धावसंख्या होती 29, परंतु त्यानंतर आलेले दोन षटकार, त्या दोन षटकारांनी धावसंख्येमध्ये 12 धावांची भर घातली आणि एक सन्मानजनक अशी धावसंख्या उभी राहिली 41 धावांची. चला खेळदार संघ आपले सलामीचे फलंदाज पाठवायचे. सगळे
विनोद धनावडे, आपण जरा थोडी तिथे पाण्याची बॉटल इथं कॉमेंट्री कक्षामध्ये आणून ठेवा. चला सामन्याला सुरुवात करा. गोलंदाजीसाठी आलाय तो रतन धनावडे, रतन धनावडे आणि फलंदाजीसाठी आला तो जयेश आणि सौरभ. मागल्याच मॅचमध्ये ही जोडी आघाडीची होती, त्यामध्ये कोणताही बदल केलेला नाही. 42 धावा म्हणजे 24 चेंडू आणि 42 धावा, सरासरी 11.5 धावांच्या सरासरीनं धावसंख्या बनवायचे. होमगाव संघ इथं उपस्थित राहायचंय. हा सामना संपला की लगेच टॉस पाठ. हॅलो, चला सामन्याला सुरुवात करा. दोन्ही फलंदाज तयार आहेत गोलंदाजीसाठी. आहोत रतन, 24 चेंडू 42 धावांची गरज. प्रगती विकास क्रिकेट क्लब भोगवली आयोजित प्रगतीचक 2024 हा उत्तरार्ध चालू झाला. पहिला चेंडू तडकवला आहे आणि कोणत्याही प्रकारची धाव नाही, चेंडू तिथं फील्ड होतोय. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे श्री जिल्हा बँक जे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे डायरेक्टर ज्ञानदेवजी राजने साहेब यांच्या वतीनं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आहे 92 धावचेंडू. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे सागर धनावडेजी सर समाजसेवक यांच्या वतीने या सामन्यासाठी. दुसरं पारितोषिक आहे ₹25,001. तृतीय पारितोषिक आहे जावली तालुका युवा सेनेचे प्रमुख म्हणजे विलासबाबा भणगे. दरम्यान चेंडू वाईड येतो आणि डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. अशा 2 धावांनी खातं खोललंय. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे आपल्या सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व आणि समाजसेवक एकनाथदादा उंबळे साहेब यांच्या वतीनं चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे. मोठा फटका खेळलाय, पाहूया काय होत आहे. चेंडू जातोय सीमा रेषेपार, येत आहे 10-4, धावसंख्या जाऊन पोहोचती 6. 3 चेंडू आणि 6 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण. दरम्यान हा चेंडू जातोय डॉट. कोणत्याही प्रकारची धावणं, 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. आतापर्यंत धावा झालेत 6. ओहो, आणि हा झेल सुटलाय. जयश बलेशीचा झेल सुटतोय. सोपा झेल होता, चांगलं चेंडू होतोय डॉट. धावसंख्या झाली 6. एक मोठा खेळाडू बाद करायची संधी, नामी संधी चालवून आली होती. सिंपलसा झेल होता, परंतु तो टिपता आला नाही.
आणि हे जीवदान बाबा किती महाग पडलंय ते त्यानंतरच्या येणार चेंडू हा येतो एक गगनभेदी षटकार आणि धाव संख्या जाऊन पोचली ती 12 एक जीवदान किती महाग पडलंय एक सिंपल सा कॅच होता परंतु त्याचं मोल पुढच्या चेंडूवर 6 धावा आल्यात आता 18 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे पाहू आता गोलंदाजासाठी कोण देतोय म्हणतो विशाल विलारे चला सामन्याला सुरुवात करा विशाल भिलारे नवीन गोलंदाज विशाल भिलारे आणि स्ट्राईक एंड लाईते सौरभ पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील पाय चेंडू विशाल टू सौरभ चांगला फटका चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एका धावीची भर धाव संख्या जाऊन पोहोचली 13 वर त्याच प्रकारचा फटका आता काय होतोय सेम चेंडू सेम दिशा सेम टप्पा पुन्हा एकदा डिक्लेअर झोन फटका चांगला आहे परंतु मैदानाच्या संरचनेमुळे त्या फटक्याचं रूपांतर डिक्लेअर मध्ये होत आहे धाव संख्या पोहोचली 14 वर चला पुढचा चेंडू विशालचा सौरभसाठी हो सुरेख चेंडू आणि पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय पुन्हा एकदा एका धावीची भर धाव संख्या जाऊन पोहोचली 17 वर ह्या सिंगल सिंगल धावाने टार्गेट जवळ येणार नाही परंतु धाव संख्या जाऊन पोहोचली ती 15 वर आणि अजूनही हा येतो चेंडू डॉट चार चेंडू मध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात आतापर्यंत विशालने राहिले चेंडू 2 पाहूया काय होतं 2 चेंडूवर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू उचली घेतले त्यामुळे परंतु क्षेत्ररक्षण झालं तिथं एक धाव अंकित केली धाव संख्या जाऊन पोहोचली 16 या षटकामध्ये आतापर्यंत 4 धावा आलेले आहेत अजून एक चेंडू बाकी आहे सुरेख चेंडू सुरेख चेंडू सुरक्षण दरम्यान 2 षटकांचा खेळ झालेला आहे धाव संख्या झाली 16 चला सामन्याला सुरुवात करा नवीन गोलंदाज कोण येत आता 12 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे पाहुया कोणते एक अनुभवी गोलंदाज मला वाटतंय नवीन गोलंदाज आहे अमर धनावडे एक फिनिशिंग टच देणारा हा गोलंदाज आहे फिनिशर नावाने ओळखला जातो अतिशय अनुभव क्रिकेटचा मोठा अनुभव गाठीशी असणारा खेळाडू मागल्या टुर्नामेंटमध्ये नव्हता परंतु या टुर्नामेंटसाठी उपलब्ध झालाय
चेंडू जाते डिक्लेअर झोन मध्ये, एका धावीची भर पडते बाईच्या स्वरूपामध्ये. धाव संख्या जाऊन पोहोचली 17 वर. दुसरा तिसरा षटक प्रगती पथावर आहे. नाही सौरभ, हो चांगला चेंडू. इथं धावचीत होणं गरजेचं होतं. स्ट्राईक घेण्यासाठी ही धडपड होती, परंतु धाव पण मिळाली आणि स्ट्राईक पण मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचली 18 वर. सुरेख चेंडू होता अमरचा, स्ट्राईक वर आला तो जयेश. वाईट चेंडू, वाईट. धावसंख्येत एका धावीची भर पडले. चला धावसंख्या 19. पुन्हा एकदा मोठा फटका आणि ज्यासाठी स्ट्राईक घेतो तो. धावसंख्या भरकन गेलेली आहे ती 25 वर. मोठा फटका होतोय. अजूनही 17-9 चेंडू आणि 17 धावा. पुन्हा एकदा चेंडू, वाईट चेंडू. धावसंख्येमध्ये अजून धावसंख्या जाऊन पोहोचली 26 वर. पुन्हा एकदा चेंडू येतोय डिक्लेअर झोन मध्ये. एका धावीची भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली 27 वर. 4 चेंडू झालेले, अजून 2 चेंडू बाकी आहेत. म्हणजे 8 चेंडू आणि 15 धावांची गरज. हे 2 चेंडू फार महत्वाचे चेंडू असणार आहेत. आणि मोठा फटका, पाहूया काय होतंय. चेंडू हवेत आहे आणि जातो हा गगनभेदी षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली 33 वर. सात चेंडू आणि 9 धावांची गरज असणार आहे. इथून पुढचं समीकरण आहे. पुन्हा एकदा अमर, पुन्हा एकदा मोठा फटका, पाहूया काय होत आहे. चौकार आणि चेंडू. चौकारे 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 चौकार येत बघा. अंपायर निर्णय सांगायचा चौकार आणि हा येतोय चौकार.
सॉरी चौकर नाही आहे, जरा बारावे खेळू जरा शांत, चौकर नाही आहे ना, दोनच जावा, एकच जाऊ का, धाव संख्या जाऊन पोहोचते 34 लक्षात घ्या, 6 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे इथून पुढच्या समीकरणात, 6 चेंडू आणि 8 धावा. जयेश स्ट्राईकवर आहे, जयेश नॉन स्ट्राईकला आहे तो, वैयक्तिक 23 धावांची खेळी जयेशच्या माध्यमातून आलेली आहे. बॉलर आहेत सर्वात अनुभवी बॉलर म्हणून ज्याचं नाव घेतलं तर गणेश धनावडे. 6 बॉल 6 धावांची मॅच याच ग्राउंडवर डिफेंड केली होती गणेश. आता 6 बॉल आणि 8 धावांची गरज आहे, याच ग्राउंडवर त्यांनी 6 बॉल 6 मॅच डिफेंड केली होती. पाहूया त्याची पुनरावृत्ती होते का. हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु धाव घेतली नाहीये. विश्वास आहे, कॉन्फिडन्स आहे मॅच काढेल म्हणून. काय काढाय पाहिजे, पण आता काय करायचं, कोणत्या प्रकारची धाव घेतली नाही. आणि हा LBW धाव घेणं गरजेचं होतं, कारण मी मगाशी सांगितलं 6 धावा आणि 6 चेंडू याच ग्राउंडवर, याच ग्राउंडवर गणेश धनावडे यांनी डिफेंड केलेले आहेत आणि त्यांची ख्याती आहे या ग्राउंडवर. एक अनुभवी गोलंदाज आहे, 40+ मध्ये संघामध्ये खेळला, आता आपल्या गावाच्या संघासाठी खेळतोय. अजूनही 4 बॉल आणि 8 धावांची गरज आहे. मी गोलंदाजाविषयी बोलत होतो की एक अनुभवी गोलंदाज आहे, मी षटकाच्या सुरुवातीला सांगितलं की हा गोलंदाज खूप अनुभवी आहे. जी धाव येत होती ती धाव घेणं गरजेचं होतं, परंतु जयेशच्या माइंडमध्ये काय होतं वी डोंट नो, परंतु एक त्यांचा कॉन्फिडन्स होता की मी हे करीन. परंतु गणेश पण तेवढे अनुभवी गोलंदाज आहेत, आपला अनुभव पूर्णपणाला लावून त्यांनी गोलंदाजी करायचा प्रयत्न करतात. पाहूया आता, अजून 4 चेंडू आहेत आणि 8 धावा आहेत. सूरज आला बॅटिंगसाठी, मॅच कोण जिंकते कोण हरते यापेक्षा ही मॅच एक उत्कंठा वर्धक मॅच झाली हेच म्हणायचं. ओहो, आणि हा स्टंपचित आहे सुरेख गोलंदाजी गणेश धावडे आणि सुरेख कीपिंग म्हणावी लागेल तर संकेत डोळ्याचं पातळ लवतं ना लवतं तो जो बॉल कलेक्ट झाला आणि केव्हा स्टंपला लावला ते कळू शकत नाही. अतिशय सुरेख असं कीपिंग, 3 बॉल 8 धावा. चला मॅच स्टार्ट होते, 3 चेंडू आणि 8 धावा. आतापर्यंतचे 3 चेंडू डॉट आहेत. चला प्लीज हो सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल तिथं ज्ञानेश्वर यांचं. बँक ऑफ इंडियाचे अधिकारी आहेत परंतु खेळण्याची आवड जोपासण्यासाठी खास गावावर निघत आहेत. पडलो झडलो तरी हरकत नाही, पडलो तरी माझ्या संघासाठी पडेन, मोडलो तरी माझ्या संघासाठी मोडेन. 2 चेंडू आणि 7 धावा. आदित्य फलंदाजीसाठी आलेला आहे, आदित्य
सॉरी सदी आता स्ट्राईक वर आहे सौरभ. सौरभला आपलं कर्तृत्व दाखवावं लागेल. दोन चेंडू सात धावा, अजूनही मॅच गेलेली नाहीये. काही होऊ शकत. चेंडू हवेत आहे, बघा काय होत. अरे हा सोपा झेल. पुन्हा एकदा गणेश धनावडे उस मैदान में छा गए है. पाच चेंडू मध्ये फक्त एक धावा दिली आणि दोन विकेट घेतल्यात. मी सुरुवातीला सांगितलं होतं या मैदानावर गणेश धनावडेला खेळणं खूप कठीण असतं. या मैदानावर जेवढ्या त्यांनी धावा खर्ची केल्या त्याच्यापेक्षा जास्त धाव वाचवलेले आहेत आपल्या संघासाठी. आपल्या संघाला शेवटपर्यंत आणि शेवटचा चेंडू आणि सात धावा. आता फक्त बॉल डिलिव्हर करायचा आहे. चला होमगावचे कॅप्टन एक आलेले आहेत. शुभम आलेला आहे. शेवटचा चेंडू सात धावांची गरज. आणि हा सामना बीसी सॉरी भैरवनाथ फायटर्स करंजे संघाने जिंकला. चला रतन रतन लगेच इकडे या. अतिशय सुरेख गोलंदाजी धनावड्यांच्या माध्यमातून. एक खात्री होती की हा गोलंदाज काही करू शकतो. आणि चला रतन रतन त्यासाठी यायचं पटकन.